प्रदेश कार्यकारिणी घोषित की गई, जिसके चलते 1500 से अधिक कार्यकर्ताओं का पक्ष प्रवेश भी किया गया है। ऐसी जानकारी भाजपा प्रदेश अध्यक्ष बावन कुले इन्होंने दी। भारतीय जनता पार्टी की स्थिति भी काफी अच्छी है, ऐसा वक्तव्य भी उन्होंने इस वक्त किया। भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र प्रदेश की कार्यकारिणी जाहिर के लिए 1500 च्या वर पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये काम करण्याची संधी दिली आहे आणि अजूनही 100 पदाधिकारी भाजपमध्ये पदाधिकारी होतील, त्यामुळे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि संघटन वाढवण्याकरता पदाधिकाऱ्याची निवड हा आमचा कार्यक्रम सुरू आहे। लवकरच जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी होणार आहे, लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार आहे, लवकरच आघाडी आणि प्रकोष्ठ होणार आहेत आणि विधानसभेचे समन्वयक 288 समन्वयक आम्ही नेमतो आहे, जेणेकरून भाजप शिवसेना युतीला समन्वय करणे, ज्या ठिकाणी युतीचे उमेदवार आहे त्यांना समन्वय साधणे आणि ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचे निवडणूक प्रमुख म्हणून काम करणे, याकरता 288 समन्वयकही आम्ही नेमतो आहे। तर मला वाटतं आमची स्थिती चांगली आहे। आमची स्थिती आता पदाधिकारी रोज वाढत आहे, रोज पक्षप्रवेश होत आहे, प्रत्येक बूथवर पक्षप्रवेश होत आहे। मन की बातमध्ये तर आता 40,000 वर कार्यक्रम झाले मन की बातचे, आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एक एजंडा आहे, विचारधारा आहे, त्या विचारधारेप्रमाणे आम्ही काम करतो आहे आणि रोज समर्थन मिळत आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही डबल इंजिन सरकारचं आम्हाला सपोर्ट मिळतो आहे आणि पक्ष वाढतो आहे, संघटना वाढते आहे, पक्षप्रवेश होते आहे, आमची स्थिती चांगली आहे।